श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गजाननाय नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्यापुढे घेऊन येत असते। आज देखील मी आपल्यासमोर स्वप्नाताई यांचा एक अनुभव सादर करत आहे। जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव आपल्याला माधवीताई यांनी पाठवला आहे। माधवीताई म्हणतात, मी आज माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव सांगत आहे। मी बालपणी इतर बाळांप्रमाणेच होते। आई खाऊ घालायला लागली की खात नसे, कपडे घालू देत नसे, त्यावेळी आई मला घरात भली मोठी महाराजांची तस्बीर दाखवून घाबरवत की जेव नाहीतर गजानन बाबा पकडून नेतील वगैरे वगैरे। त्यामुळे माझ्या मनात सुरुवातीला बाबांविषयी भक्ती कमी पण भीतीच जास्त होती। त्यावेळेस मी 10-12 वर्षांची असेल। आई रोजच गजानन विजय ग्रंथातील गोष्टी मला सांगत असे। मला त्या कथा खूप आवडत व आजही आवडतात। त्या कथा ऐकताना निरागसपणे मी आईला प्रश्न करत की बाबा खरंच येतात का संकटात मदतीसाठी। त्यावर आई सांगत की मनापासून तू बोलवले तर नक्कीच येतील। माझे बालपण अगदी आनंदात गेले। परंतु मी बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझा उजवा हात एका अपघातात कोपरापासून गमावला। त्यामुळे मी खूप दुःखी झाले, कारण ऐन तारुण्यात असे अचानकपणे अपंगत्व येणे याची व्यथा प्रत्येकाला कळते। मी सुरुवातीला खूप रडले, जवळजवळ वर्षभर उदास राहिले। आईबाबा माझी खूप काळजी घेत व मला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत। त्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही वेगवेगळ्या देवस्थाने येथे जात। ह्यामुळे आईबाबा यांना वाटे की मी बाहेर फिरल्यावर माझे दुःख विसरेल व कदाचित देवदर्शनाचे पुण्य लाभल्यामुळेच व त्यांची कृपा लाभल्याने माझे आयुष्य पुन्हा सुखी होईल। एकदा असेच बाबांना सुट्टी असल्याने आम्ही 2 दिवस शेगाव येथे जाण्यासाठी निघालो। मी यापूर्वी शेगाव येथे कधीही गेली नव्हती। आम्ही शेगाव येथे पोहोचलो, त्या ठिकाणी आनंद विहार येथे रूम घेतला। बघताक्षणी मला तेथील सर्व व्यवस्था व सेवा करणारे सेवेकरी, त्यांनी दिलेली वागणूक हे बघून खूपच प्रसन्न वाटले। त्या दिवशी आम्ही आनंद विहार व आनंद सागर येथे फिरलो। खरंच मागील वर्षात जे काही घडले ते मी सर्व विसरून खूप मौज केली। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो। आई व मी महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर येऊन पारायण हॉलच्या ओट्यावर बसलो। तेवढ्यात एक गृहस्थ प्रसाद देण्यासाठी आमच्याकडे आले। आईने प्रसाद घेतला, त्यांनी मला प्रसाद देण्यासाठी हात पुढे केला। तेव्हा मला उजवा हात नसल्याने आई म्हणाली, माझ्याकडे तिचा प्रसाद द्या, मी तिला भरवते। त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, घे डाव्या हातात, काही बिघडत नाही, महाराजांचा प्रसाद आहे, महाराजांना विटाळाची बाधा नाही व महाराजांनी सांगितले आहे की काळा गोरा खुजा थोरो ह्यात कधीही भेद करू नये, तर उजवा डावा हात हे देखील महाराज यांच्यासाठी एकच आहे, घे हा प्रसाद। म्हणून त्यांनी माझ्या डाव्या हातात प्रसाद दिला। त्यानंतर त्या गृहस्थांनी शेजारीच बसलेल्या त्यांच्या मुलाला हात धरून आमच्याकडे घेऊन आले व म्हणाले, हा माझा मुलगा, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, आम्हाला याची खूप काळजी वाटायची। परंतु एकदा महाराजांचे गुरुपुरुषामृतयोगावर पारायण केले तेव्हा कळाले, आपण ज्यांना आपली लेकरे बाळे मानतो ते आपली नसतात, तर ती त्या परमेश्वराचीच असतात व त्यालाच त्यांची काळजी असते। एकदा तुम्ही देखील महाराज यांचे गुरुपुरुषामृत योगावर पारायण करून पहा, म्हणजे तुम्हाला प्रचिती येईल। खरंच आम्ही मायले की त्या गृहस्थ व त्यांच्या अंध मुलाकडे पाहत राहिलो, पण मी ठरवले की मी गुरुपुरुषामृत योगावर पारायण करेल व त्याप्रमाणे मी पारायण केले। श्री गजानन विजय ग्रंथ वाचताना त्या पारायणाचे 7 दिवसात मला खूप सुखद अनुभव आले। माझा विवाह एका चांगल्या मुलाशी जुळला। हा योगायोग म्हणावा की दैवयोग। माझे मिस्टरांचे गुरु हे श्री गजानन महाराजच आहेत व ते मला माझ्या अपंगत्वाची जाणीव कधीच होऊ देत नाही। ही सर्व महाराज यांचीच कृपा आहे
की त्यांनी मला काळजी घेणारा जीवनसाथी दिला. आता मी मिस्टरांचे टूर्स आणि ट्रॅव्हलिंग कंपनीच्या कामात हातभार लावते. महाराजांच्या कृपेने सर्व सुख मिळाले व आयुष्य इतकेही वाईट नसते याची प्रचिती महाराजांनीच दिली. धन्य माझी माऊली, तिची अशीच असावी आमच्यावर कृपेची सावली. जय गजानन माऊली, गणगण गणात बोते. तर तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. तर आपला आजचा प्रश्न असा आहे की बाळापूरला बाळकृष्णबुवांच्या घरी दासनवमीच्या उत्सवास महाराज जेव्हा आले तेव्हा बाळकृष्णबुवा काय करत होते? प्रश्न पुन्हा एकदा. बाळापूरला बाळकृष्णबुवांच्या घरी दासनवमीच्या उत्सवास महाराज जेव्हा आले तेव्हा बाळकृष्णबुवा काय करत होते? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर समाधी घेतल्याचे वर्णन केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं, माने गुदगीकर. दोन, ज्योती नळकांडे. तीन, मुग्धा पाटील. चार, सुप्रिया वाघ. पाच, जया आंधळे. सहा, सीमा पाटील. सात, निर्मला कलाशेट्टी. आठ, प्रतिभा जगदाळे. नऊ, अलका तनपुरे. दहा, वैशाली देशमुख. अकरा, शिवाजी सातपुते. बारा, सुवर्णा शिंदे. तेरा, कृतिका गालिंदे. चौदा, जयश्री पाचोरे. पंधरा, विद्या वातुरकर. सोळा, विद्या वानखेडे. सतरा, कुसुम पडवळ. अठरा, रसिका भुएकर. एकोणीस, रेखा अहिरराव. वीस, स्वप्ना मासूरकर. एकवीस, संजीवनी बांगड. बावीस, कल्पना देशमुख. तेवीस, अशोक ओसावार. चोवीस, सोनाली मलागी. पंचवीस, रमेश काळे. सव्वीस, प्रतिभा काळे. सत्तावीस, उर्मिला दामले. अठ्ठावीस, गजानन मेहरे. एकोणतीस, श्रीनिवास दीक्षित. तीस, मंगेश पुरी. एकतीस, पपिता बुरखंडे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा. श्री गुरुदेवदत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गणगणगणात बोते.